ब्रॉट टू यू बाय विगार्ड. या MIDC मध्ये, डोंबिवली MIDC मध्ये आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती, हार्डनर बनवणारी. त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काही कंपनीज आहेत आज बाजूला लागून, काही हुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत, काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे, काचा फुटलेला आहे लोकांच्या. तर याचं आता असेसमेंट वगैरे चालू आहे. अग्निशमन दल जे आहे हे आता घटनास्थळावरती आहे. ॲम्ब्युलन्सेस पोचलेले आहेत. जे जख्मी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे. आता याच्यावरती जे आहे, जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते MIDC मध्ये घेण्यात आले. जो वास यायचा, जे पोल्युशन व्हायचं, जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आहे. पण आत्ता जेव्हा हे बॉयलरचे स्फोट जिथे होतात आणि जिथे हायली हेझार्डस केमिकल बनवले जातात, त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. आपकी बार विगार्ड AC स्टेबिलाइजर का चमत्कार. मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललोय इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रियल मिनिस्टर उद्योग मंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे. जे हेझार्डस कंपनीज आहेत त्या हेझार्डस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ABC कॅटेगरी करून जे आहे हे शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे. आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे. आणि जे हायली हेझार्डस केमिकल इथे बनवतात, जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतात ज्या कंपनीजमध्ये, त्या कंपनीज ज्या आहेत त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील परमनंट. उनका बॅकअप सिर्फ कलता और हमारा चांता. We got inverter battery का चमत्कार. मला वाटतं आता एकंदरीत 30 लोक जे आहेत, 25 ते 30 लोक जे आहेत हे जखमी आहेत. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना ऍडमिट केलेलं आहे. एम्समध्ये ऍडमिट केलं आहे, काही महापालिकेमध्ये ऍडमिट केलेलं आहे, काही नेपच्यून हॉस्पिटलमध्ये, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आपण आणि त्यांची ट्रीटमेंट जी आहे तिथेच सुरू आहे. सर आग लगी है, बॉयलर का ब्लास्ट हुआ है, क्या मामला बताएंगे? डोंबिवली MIDC में जो है बॉयलर में ब्लास्ट होने के कारण या रिएक्टर में ब्लास्ट होने के कारण जो है यहाँ पर आग लगी है बड़े पैमाने पर. यहाँ पर आजू बाजू के कंपनीज भी उसके अंदर डैमेज हुए, वो भी जल गई है. असेसमेंट जो है कलेक्टर के माध्यम से, NDRF के माध्यम से और इंडस्ट्रियल सेफ्टी के माध्यम से चल रहा है. यहाँ पर एम्बुलेंसेस यहाँ पर पहुँच गई है. जो दुर्घटना में जो जख्मी है उनको अलग अलग अस्पताल में जो है भर्ती किया है. आग बुझाने की पूरी कोशिश जो है यहाँ पर चल रही है. आने वाले समय में जख्मी जो है वो मुझे लगता है 25 से 30 लोग जो है जख्मी है, उनके ऊपर ट्रीटमेंट जो है चल रही है. बार-बार ऐसी घटनाएं हो रही हैं. यहाँ पर जो है हमेशा जो है लोकप्रतिनिधि के माध्यम से, लोगों के माध्यम से मांग की गई है कि ये सब जो हेजार्डस केमिकल जो बनाती है कंपनीज फैक्ट्रीज उनको जो है शहर के बाहर जो है शिफ्ट किया जाए. और मैं ये घटना होने के बाद माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब हो या उद्योग मंत्री हो उदयजी सामंत, इनसे बात किया है मैंने. हम लोग ने भी उनको कहा है कि पहले भी ऐसी घटनाएं जो है यहाँ पर हुई है लेकिन आज जो हमारी सरकार यहाँ पर है तो लोगों को पूरा विश्वास है कि ये कंपनीज जो है शिफ्ट हो जाएगी बाहर. और हमें भी पूरा विश्वास है कि आने वाले 6 महीने में जो है कड़ी से कड़ी कार्रवाई जो है ऐसे कंपनी पर की जाएगी. उनका कैटेगराइजेशन किया जाएगा ABC में जो हाईली हैजार्डस यहाँ पर केमिकल बनाती है उनको जो है शहर के बाहर शिफ्ट कैसे किया जा सकते हैं, उनको अलग अलग प्लॉट जो है कैसे दिए जा सकते हैं. और उसी के साथ में यहाँ पर एम्प्लॉयमेंट लूज ना हो इसलिए इंजीनियरिंग
कंपनीज जो है इस MIDC में कैसे लाए जाए, उनका ऑल्टरनेटिव जो है इंजीनियरिंग जोन कर जो है केमिकल जोन को हटाकर इंजीनियरिंग जोन जो है इस MIDC में अगर करे तो लोगों को भी तकलीफ नहीं होगी, पोल्यूशन का तकलीफ जो है कम हो जाएगी। और ऐसी जो घटनाएं होती है, इसके पहले मुझे लगता है 4 साल पहले ऐसी घटना हुई थी, आज 4 साल के बाद यहाँ पर घटना हुई है, तो मैं पूरे विश्वास और जिम्मेदारी से कह सकता हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी जो है वो दोनों भी लोगों को जो चाहिए यहाँ पर निवासी विभाग के आजूबाजू में रहने वाले रेजिडेंशियल लोगों को, उसके हिसाब से जो है डिसीजन जो है यहाँ पर 100% जो है लिया जाएगा। ब्रॉट टू यू बाय वीगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।